आणि आता घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा आणि बघूयात राज्यभरात काय काय घडते. सुरुवातीची बातमी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या संदर्भातली आणि त्यांनी आधी राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जितेंद्र सातव यांना मारहाण केल्याचं प्रकरण चर्चेत होतं. ससूनच्या उद्घाटन कोनशिलेवर नाव नसल्यामुळे कांबळे संतप्त झाले होते आणि त्यानंतर भाषण संपल्यावर आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस शिपायाला मारहाण केल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. आव्हाड यांनी हिंदू देवदेवतांवर टीका करण्यापेक्षा औरंगजेब मुघल यांचा इतिहास वाचावा आणि दणगा अभ्यास करावा तसंच मुंबऱ्यात जाऊन प्रवचन द्यावं असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. विरोधी पक्षातील नेत्यांना आमदारांना दिंधी न देणं हे अत्यंत चुकीचं आणि अशा पद्धतीचे राजकीय भेदाभेद होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. तत्व आणि सत्तत्व ज्यांनी बदलली नाहीत त्यांना निधी मिळत नाही असं दिसून येतं असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे. निधी कोणी कोणाच्या खिशातून देत नाही तो जनतेच्या टॅक्स स्वरूपातूनच दिला जातो असंही ते म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली. व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे राजकारण बंद करणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं आणि तेव्हाच ते भिकडासारखे पळून गेले होते असं म्हणत मुश्रीफ यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. अजून 8 महिने मी मुख्यमंत्री आहे आणि आपल्याला खूप फिरावं लागणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातल्या इतर पक्षांमधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार अपात्रतेचा निकाल येणार आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालंय. अंबादास दानवे यांच्या मुलाचा विवाह सोहळा नुकताच झाला. विवाह सोहळ्याला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ्याला ठाकरे गट आणि शिंदे गटामुळे आमनेसामने येऊ शकतात. हसन मुश्रीफ यांना लोकसभा लढणार का असा प्रश्न विचारला असता लोकसभेच्या जागेसाठी पक्षानं जबाबदारी दिली तर नक्कीच लढेल पण महायुतीतील तिन्ही पक्ष जो निर्णय घेतील तो शेवटचा असेल असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 250 रुपये टोल केला जातोय का असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारलाय. त्याचबरोबर हाच टोल पुढचे 5 वर्ष तरी ठेवा अशी मागणीही त्यांनी केली आहे. पाटण तालुक्यातल्या शिरळ काजारवाडी आणि ताईचीवाडी इथल्या ग्रामस्थांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबईतील पावनगड या त्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. प्रत्येक राज्य करताना आणि मंत्र्यांनी बोलताना बंधनं पाळावीत. चुकीच्या वर्तनामुळे राजकारणी बदनाम होतात. लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रत्येक गोष्टीचं भान ठेवायला हवं. सत्तारांच्या वक्तव्यानंतर जळगावचे भाजप खासदार उमेश पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिलाय. नाशिकमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. तुम्ही जर गेल्या 30-35 वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की या लोकांना सुद्धा संधी दिली पाहिजे आणि 80-85 वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं किंवा सल्ला देण्याचं काम केलं पाहिजे एवढीच माझी विनंती असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी पहाटेपासूनच कामांचा धडाका लावलाय. सकाळी 6:30 वाजता अजित पवार यांनी पुणे शहरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची पाहणी केली. मुंबईमध्ये आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहतील ज्यात आगामी निवडणुकांसंदर्भातली रणनीती प्रचार आणि जागावाटप या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेत याआधी महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा करण्यात आला होता आणि जागावाटपावरून तिन्ही पक्षात कोणताही वाद नसल्याचंही सांगण्यात आलं होतं. लोकसभेच्या मिशन 48 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आणि मावळे लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला उद्यापासून सुरुवात होते. शिवसंकल्प अभियानाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रचार मेळावे होणार आहेत आणि त्यानिमित्तानं लोकसभा निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं जाणार आहे. बातमी गडचिरोलीमधली. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा काल महिला मेळावा झाला आणि यात महिला पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली. राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलंय. 12 दिवसांचं हे वेळापत्रक आहे आणि ज्यात दोन्ही बाजूंच्या वकिलांना कायदेशीर बाजू मांडावी लागेल. 6 ते 27 जानेवारी दरम्यान ही सुनावणी होणार आहे. या काळात पात्रता याचिकांवरच्या संपूर्ण हे पूर्ण कामकाज केलं जाणार आहे. आव्हाड यांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटातले मतभेद चव्हाट्यावर आले होते आणि आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटातील सगळ्याच नेत्यांनी पक्षाशी संबंध नसल्याचं म्हणत 4 हात दूर राहणं पसंत केलं. रोहित पवार आणि देशमुखांनी वादग्रस्त विधान करणं योग्य नसल्याचं म्हणत आव्हाड यांना घरचा आहेर दिला होता. यावर आता अजित पवार गटानंही त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकणात आहेत. रत्नागिरीच्या खेडच्या दौऱ्यावरती आहेत आणि तळे या गावामध्ये कौटुंबिक आणि धार्मिक कार्यक्रमातही ते उपस्थित राहणार आहेत. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर ते गुजरात राज्यातील हापा या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लासपूर हापा एक्सप्रेस साप्ताहिक रेल्वेगाडीचा विस्तार आता ओखापर्यंत केला जाणार आहे. ही गाडी अकोला स्थानकाहून जाणारी असल्यामुळे अकोलेकर भाविकांना द्वारका या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आणखी एक गाडीचा पर्याय उपलब्ध होऊ शकला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या लोहगाव ते केसापूरकडे जाणाऱ्या रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे. खडी उकडून पडली आणि त्याच्यामुळे वाहनचालकांना गाड्या चालवणं कठीण होत आहे. रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतात. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरण परिसरात असलेल्या शासनाच्या मत्स्यबीज उत्पादन केंद्राला घरघर लागली आहे. कारण मराठवाड्यात असलेलं आणि अग्रेसर राहिलेलं आणि महत्वाचं मत्स्यबीज उत्पादन केंद्र गेल्या काही वर्षांपासून कर्मचारीच नसल्यामुळे कसंबसं तग धरून आहे. दुसरीकडे या केंद्राच्या कार्यालय आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांची देखील दुरवस्था झाली आहे. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गांचं सर्वेक्षणाच्या तयारीच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून जिल्ह्यात घरोघरी मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षही स्थापन केला जाणार आहे. पुढची बातमी नागपुरातली. मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं जिल्ह्यात सर्वेक्षणाचं काम हाती घेतलं जाणार आहे. 100 कुटुंबांमागे एका प्रगणकाची नेमणूक करत या प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचं काम 4 दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन करा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले. स्वच्छ सर्वंकष महाराष्ट्र म्हणजेच डीप क्लीन ड्राईव्ह या शीर्षकांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी देखील आज ही मोहीम सुरू केली. कल्याण पूर्वेकडच्या 100 मलंग रोड इथे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कल्याणकरांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अमरावतीच्या वैभवात भर टाकणाऱ्या मालटेकडीला आता शिवटेकडी असं नाव देण्यात आलंय. भव्य शिवसृष्टी इथे उभारली जाणार आहे. मालटेकडीवर पूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होता. त्याचं आता सौंदर्यीकरण केलं जाणार आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि जीवनपट इथे येणाऱ्या पर्यटकांना पाहता यावासाठी मनपा आणि पर्यटन विकास यांच्यामार्फत शिवसृष्टी उभारली जाणार आहे, ज्याचं भूमिपूजन नुकतंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. देशात एकाच वेळी निवडणुका घेता याव्यात यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय चौकटीत योग्य ते बदल करण्यासाठी सामान्य जनतेच्या सदस्यांकडून लेखी सूचना मागवण्यात आल्यात. 15 जानेवारी 2024 पर्यंत प्राप्त झालेल्या सगळ्या सूचना समितीसमोर आता विचारार्थ ठेवल्या जाणार आहेत. राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. कोणती योजना स्वीकारायची असा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घ्यायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी 171 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. 32 रुग्ण यातले मुंबईतले तर राज्यात 914 कोरोनाबाधित आहेत आणि मुंबईतल्या रुग्णांची संख्या 145 आहे. 2 महिने खालावलेली मुंबईतली हवेची गुणवत्ता आता काहीशी सुधारली. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अनेकदा काही भागात वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावलं उचलायलाही सुरुवात केली. चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पाचं विलीनीकरण महामुंबई मेट्रो संचलन महामंडळात केलं जाणार आहे. ही मोनोमार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून आज सगळ्यात तोट्यात आहे आणि त्यामुळे मोनोरेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. स्वतःचं घर असावं मुंबईत असं अनेकांचं स्वप्न असतं आणि मुंबईकरांनी घर खरेदी दिल्लीलाही त्यामुळे मागे टाकलंय. 2023 या वर्षात मुंबई आणि महामुंबई परिसरात 1,53,870 घरांची विक्री झाली. पुण्यातील घरांच्या बाजारपेठेमध्ये गेल्या वर्षात मोठी वाढ झाली आहे. सरलेल्या 2023 49,266 घरांची विक्री झाली. कार्यालयीन जागांच्या मागणीतही गेल्या वर्षी मोठी वाढ झाली आहे. गेल्या 30 दिवसात मध्य रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला आणि रेल्वेनं फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 20 कोटींचा दंड वसूल केला. विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली. गेल्या वर्षी विमानांची कमी झालेली संख्या आणि काढलेली विक्रमी प्रवाशांची संख्या यामुळे विमान प्रवासांच्या तिकिटांचे दर वाढले होते, पण आता यात काहीसा दिलासा मिळतोय. इंडिगो कंपनीनं तिकिटांवर आकारण्यात येणारं इंधन अधिभार शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे.
बातमी नागपूरच्या इथे संपावर गेले अंगणवाडी सेविका मिनिसेविका आणि मदतनीस यांना नोटीस बजावण्यात आल्याचं कळतंय. कामावर रुजू झाला नाही तर पदावरून कमी करण्यात येईल अशी नोटीस महिला आणि बालकल्याण विभाग महाराष्ट्र राज्याकडून देण्यात आली. जितेंद्र आव्हाडे नावाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटतात. शिंदे गटाच्या वतीनं मनमाडमध्ये आव्हाडांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन यावेळी करण्यात आलं. श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन झालं. धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडी मारून निषेध केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आड साली ऊसाचे कारखान्यांनी तोडणी करावी आणि केलेल्या ऊसाच्या गाळपाचे पैसे त्वरित कारखान्यांना जमा करावेत या मागण्यांसाठी भाजपचे रणजित तावरे यांनी काल कारखान्यावर खलगी मोर्चा नेऊन आंदोलन केलं. कारखान्यानं त्वरित निर्णय दिला नाही तर 9 जानेवारीला माळेगाव कारखान्यावर काटाबंद आंदोलन करणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं. जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या 40 गावातील पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांचं उपोषण भाजप खासदार उमेश पाटील यांनी सोडवले. आजोबांच्या नावे असलेल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी या दाम्पत्यानं 12 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. दौंडमध्ये नव्यानं उद्घाटन झालेल्या कोनशिलेवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं नाव नसल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. प्रांत कार्यालयाचा ताबा त्यांनी घेतलाय. कोनशिलेवर जोपर्यंत अजित पवारांचं नाव टाकत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे. अहमदनगरमधली बातमी. रस्त्यांच्या कामात भालगाव आणि पंचकृषीतल्या शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनींचा मोबदला काही दिवसांपासून रखडलाय आणि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतरही अनेक वर्ष उलटून गेले तरी पैसे मिळत नसल्यानं शेतकरी आंदोलन करतायत. पालघरमधली बातमी. गेल्या आठवडाभरापासून पहाटेच्या सुमाराला दाट धुकं पडते आणि त्यामुळे पालघरमधले बागायतदार शेतकरी चांगलेच धास्तावलेत. सततच्या धुक्यामुळे आंब्याचा आणि लहान कैऱ्या झाडांवरून गळून पडत आहेत त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एपीएमसी बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली. अवकाळीमुळे गोडवा कमी आहे पण द्राक्ष उत्पादकांच्या पसंतीला आता द्राक्ष ग्राहकांच्या पसंतीला पडत नसल्याचं त्यामुळे दिसतंय. गेल्या 10 ते 15 दिवसात आवक वाढूनही द्राक्षांना गोडी येईल त्यानंतरच खऱ्या अर्थानं ग्राहकांची पसंती आहे का ते कळू शकेल. सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा एकदा 6 महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. शासनाच्या सहकार आणि पणन विभागाच्या अपर सचिव माधवी शिंदे यांनी हे आदेश दिले. पालघरमध्ये दाट धुकं आहे आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. डहाणूकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं येत आहेत. मुंबईतील कांजूबाग इथे देखील दाट धुक्याची चादर दिसते आणि वातावरणात आल्हाददायक सध्या आहे. धुकं वाढल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात देखील धुरकट वातावरण आहे आणि सकाळी रस्तेही धुक्यात हरवल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ होत होती. थंडीच्या दिवसात फारशी थंडी जाणवते आणि याउलट पुढच्या 3 दिवसांमध्ये दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बुलडाण्यातली बातमी. पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह पाऊस झाला. शेतीचं प्रचंड नुकसान झालं. शेतामध्ये उगवलेला गहू हरभरा आणि तुरीचं पीक जमीनदोस्त झालं. वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाली आणि भाजीपाल्याचे दर वाढले होते. गुरुवारी पुन्हा एकदा आवक वाढली त्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेत आणि दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळतोय.